आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पंचगंगा प्रदूषण मुक्त करा मनसेच्या वतीनं जोरदार निदर्शने. महिला अध्यक्षांचा नदीत बुडून आत्मक्लेशाचा प्रयत्न. इचलकरंजी शहर मनसेच्या वतीनं पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा अशी मागणी करत आज अनोखं निदर्शन करण्यात आलं. या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सौ सिंधुताई शिंदे यांनी पंचगंगेत बुडून आत्मक्लेश करण्याचा प्रयत्न केला. इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदी ही सातत्याने प्रदूषण होत असते, पण ही नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर शासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. यासाठी या घटकांवर शासनाकडून फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि शासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा शहराध्यक्ष राजेंद्र निकम यांनी यावेळी दिला. या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा सौ सिंधुताई शिंदे यांनी पंचगंगा नदीमध्ये बुडून आत्मक्लेश करण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीनं अनोखं निदर्शन इचलकरंजी शहर मनसेच्या वतीनं करण्यात आले. यावेळी प्रताप पाटील, रवी गोंदकर, मनोहर जोशी, शहाजी भोसले, मोहन मालवणकर, स्मिता पवार, सुलोचना घाटगे, पौर्णिमा देसाई, अंजली बोरगले, योगेश तिवारी, राजेंद्र तांदळे, नितीन कटके, उत्तम पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.